नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार बावीसबाबत तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचा नवीन निर्णय अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा बाजूला तिला सुद्धा तिलासुद्धा करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मी सुना नाही आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भाचा एक महत्त्वाचा जो काही निर्णय आहे त्या संदर्भाची आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा परंतु त्या अगोदर एक महत्त्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो महत्त्व सूचना अशा पद्धतीची तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव आठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या काही सरळसेवेच्या प्रक्रिया राबवल्या जातात जसं की तलाठी भरती वणीभाग भरती पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्यबाग भरती या संपूर्ण भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते फक्त आणि फक्त तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव आठ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे दररोज नवीन या नावानं व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे किंवा मग हा व्हिडिओ इथेच थांबा लगेचच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे आता पोलीस भरतीविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा एकाच पदासाठी दोन जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मित्रांनो मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा अतिशय मोठा निर्णय मित्रांनो या ठिकाणी होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची मागणी सुरू झाली आहे पाहू शकता पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांची मागणी आहे संपूर्ण माहिती काय संपूर्ण बातमी काय बघा पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर असून या प्रक्रियेत अनेक ठिकाणी संदिग्ता निर्माण झाल्यामुळे अर्ज करणारे विद्यार्थी चिंतेत आहेत ही संदिग्ता दूर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होते आहे एकाच च पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्यांवर काहीतरी दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया असायला हवी असे मत उमेदवार व्यक्त करू लागलेले आहेत ला राखीव पद पोलीस दलासाठी एक हजार दोनशे एक जागा आहेत व बारा गटांपैकी एका ठिकाणी अर्ज करता येतो तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधून अर्ज करणाऱ्यांवर काहीतरी दंडात्मक कारवाई करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे जे काही वेगवेगळ्या एकाच गटातून वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करणारे जे काही विद्यार्थी आहेत एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करणारे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा किंवा नाही तुमचं जे काही मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही असं करत असाल तर कृपया करून असं करू नका कारण भूमी अभिलेख भरतीचं जर आपण पाहिलं असेल तर बघा मित्रांनो त्यांना संधी तरी उपलब्ध करून देण्यात आली होती एकच त्या ठिकाणी निवडण्यासाठी अर्ज परंतु तुमचा जो काही अर्ज आहे तो डायरेक्टली त्या ठिकाणी बाद केला जाऊ शकतो या ठिकाणी पाहू शकता पुढे जर आपण पाहिलं तर बघा पोलीस शिपाईपदासाठी चौदा हजार नऊशे छप्पन्न जागा आहेत व अडतीस जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येतो पोलीस शिपाईपदासाठी दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर जागा असून चालकसाठी अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये यासाठी अर्ज करता येतो एका विद्यार्थ्याने एका जागासाठी अर्ज करावा व एका जिल्ह्यातून करावा असे नियम आहेत मात्र अनेक वेळा अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे डमी फॉर्म तयार करून अर्ज भरत असल्याचे आढळून येत आहे दोन हजार एकोणावीसच्या भरती प्रक्रियेतही याच पद्धतीने अर्ज करण्यात आले होते त्यातील काही उमेदवार परीक्षेत पात्र ठरले डमी अर्ज भरण्यावर कारवाई केली जाणार आहे का किंवा सरसकट अनेक जिल्ह्यातूनही अर्ज भरता येऊ शकत असेल तर त्या पद्धतीचा लेखी खुलासा शासनाने करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तर बघा मित्रांनो शासनाने अशा पद्धतीचा खुलावा करावा किंवा नाही तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्याचबरोबर हे जे काही विद्यार्थी आहेत जे एकाच पदासाठी दोन 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 ठिकाणी अर्ज करत तर यांच्यावर काही कारवाई झाली पाहिजे का तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तर अतिशय महत्त्वाची बातमी मित्रांनो या ठिकाणी होती अतिशय मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे जर मित्रांनो या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली तर या विद्यार्थ्यांचं मित्रांनो नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं त्या कारणास्तव एकाच ठिकाणी अर्ज करा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू नका तर अतिशय महत्त्वाची माहिती संपूर्ण आपण पाहिलेली आहे अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीचा तुमचा अर्ज भरला गेला आहे का भरला गेला असेल तर कमेंट बॉक्स सांगायचं आहे मी अर्ज भरलेला आहे आणि भरला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की माझा अर्ज भरला गेलेला नाही आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती पाहिली आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पृढचवडमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद